हे जे फंदे आहेत हे पॅक्लोपेट्रोझॉलचे वापर झाल्यामुळे वेलवर्गीय वाढ झालेली आहे. ही सगळ्यात वाईट. तर मंडळी, आता आपण माहिती घेतली होती खत, त्याचबरोबर जमिनीचा जो कार्बन आहे, तर त्याबद्दल माहिती घेतली. आता आपण पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत. पॅक्लो म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेणार आहोत. इथे पण तुम्ही बघू शकता मस्त बाग आहे आंब्याची. अशी बाग ठेवणं गरजेचं आहे मंडळी. जेवढं तुम्ही क्लीन ठेवाल ना तेवढं चांगलं आहे. तर भाऊ, आता आपण खताबद्दल माहिती घेतली, कार्बनबद्दल माहिती घेतली, पॅक्लो म्हणजे काय? पॅक्लोपेट्रोझॉल हे एक प्रकारचं हार्मोन आहे, एक औषध आहे, की जे झाडामध्ये दोन प्रकारच्या ग्रोथ असतात, एक व्हेजिटेटिव्ह म्हणजे पालवीचे ग्रोथ आणि एक मोहराची ग्रोथ म्हणजे रिप्रोडक्शन. तर आपण जे काही खत पाणी जे काही करतो किंवा झाडाची जी काय आपण त्याच्या सौष्ठवतेसाठी करतो, तर झाड ह्या दोन्हीसाठी अन्नावशांचा सप्लाय करत असतो. तर हे जे पॅक्लोपेट्रोझॉल हे जे काही घटक आहे हा काय करतो, तर पालवीकडे जाणारा जो अन्नावशांचा सप्लाय आहे तो थांबवतो आणि तो मोहरासाठीचं जे काही अन्न आहे त्यांच्याकडे तो पाठवतो. असं हे ह्याचं पॅक्लोचं हे काम आहे. आता त्याचे दुष्परिणाम काय होतात आणि सुपरिणाम काय होतात ते आपण जाणून घेऊया. आता जेव्हा आपण हे पॅक्लो घातलं, आता ते सीझन सुरू होतं साधारण 10-15 जुलैला पॅक्लो घालण्याची कामं सुरू होतात. ते अगदी ऑगस्टच्या 15-20 तारखेपर्यंत पॅक्लो घालण्याची पद्धत आहे. आता झाडाची पालवी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पॅक्लोपेट्रोझॉल घातल्यामुळे पालवी येण्याचं प्रमाण कमी राहतं किंवा येत नाही, थांबवलं जातं, आणि ह्याच्यामध्ये ते निसर्गाच्या विरोधात झाल्यासारखं होतं. पॅक्लोपेट्रोझॉलचा एकमेव गुण चांगला तो म्हणजे मोहर येणार. कधी येणार माहिती नाही, पण मोहर येणार हा एकमेव गुण चांगला, बाकी त्या पॅक्लोतनं कुठचेही सुपरिणाम दिसून येत नाहीत. घालू नये अशातला म्हणणं नाही, पण अतिरेक घालणं, दरवर्षी घालणं याने खूप प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले. एक पहिलं असं होतं की झाडा हापूस जो अल्फान्सो, कोकणाची जी शान आहे, तो आंबा, हापूस आंबा हा एक वर्षाआड करून धरणारं पीक आहे. म्हणजे निसर्गचक्र त्याचं त्या पद्धतीने. या पॅक्लोमुळे काय होतं, ते घातल्यामुळे दरवर्षी मोहर येण्याची क्रिया सुरू राहते. हे निसर्गाच्या विरोधात जाऊन ह्या गोष्टी घडतात. हे एक प्रकारचं हार्मोन आहे. अशी वेगवेगळी कुठच्याही डेव्हलपमेंट कलमातल्या झाडातल्या कुठच्याही, म्हणजे ते रान असो, मोठी झाड असो, छोटी झाड असो, हे कुठचा ना कुठचा हार्मोन काम करत असतं. आणि हा जेव्हा एखादा हार्मोन जेव्हा झाडातला खूप वाढतो तेव्हा दुसरा हार्मोनला ते मारत जातं. जसं माणसामध्ये एखाद्या स्त्रीला मूल होत नसतं तेव्हा काहीतरी हार्मोनल प्रॉब्लेम असतात. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर चेक करतो की कुठचा हार्मोन जास्त वाढला किंवा जे काय अडचणी आहेत, कुठचं कमी झालं आहे, काय झालं आहे, तर तो मेंटेन करतो आणि मग त्या स्त्रीला मूल होतं. सेम झाडांमध्ये पण व्हायला लागलं आहे की हे हार्मोनल बॅलन्स, इनबॅलन्स, म्हणजे हार्मोन चेंज होणं किंवा इनबॅलन्स होणं म्हणजे इश्यू, प्रॉब्लेम होणं. आज ते घडतं की वांझाच मोहर आला, मोहर तर आला, पुरेपूर पान दिसत नाही एवढा मोहर आला, पण फ्रूट सेटिंगच नाही. तो नुसता मोहर येण्यात काही मतलब नाही, भले तो थोडा लेट आला 15-20 दिवस तरी चालेल, पण फ्रूट सेटिंगवाला पाहिजे आणि ते फ्रूट सेटिंग मजबूत पाहिजे, मोहर चांगला पाहिजे. मोहर जर चांगला पाहिजे असेल तर पालवी चांगली आणि सक्षम पाहिजे. त्यासाठीच हे सगळं करायला पाहिजे. पहिल्यांदा आता हे पॅक्लोचं वापरण्याचं जवळपास 30-35 वर्ष शेतकरी वापरत आहेत, किंवा कोकणामध्ये तरी 30-35 वर्ष वापरलं जात आहे. पैकी गेली 10 वर्ष किंवा 10-15 वर्ष ॲप्रॉक्स, 10-12 वर्ष तर नक्कीच अतिरेकी वापरलं चालतं. म्हणजे जिथे एक उदाहरण द्यायचं, ज्या ह्याला 50 मिलीची गरज आहे तिथे त्या 80-100 मिली पण घातलं जातं. पूर्वी हे पॅक्लो 5,000-6,000 रुपये लिटरने मिळत होतं. आज भरपूर कंपन्यांच्या हे पॅक्लो अवेलेबल आहे आणि तेसुद्धा 2,000-2,500 रुपयापर्यंत पण अवेलेबल आहे. त्यामुळे त्याची कॉस्ट एवढी कमी आली की ते कुठच्याही शेतकरी वारेमाप वापरू लागला. आणि मेंटॅलिटी शेतकऱ्याची पण चेंज झाली की हे पॅक्लो घातलं नाही तर कलमांना मोहरच येणार नाही, अशा पद्धतीनं त्याची मानसिकताही बदलून गेली. ती चुकीची आहे की आपण झाडाच्या पालवीवरती लक्ष द्या. सौष्ठव पालवी, चांगली पालवी कशी येईल त्यासाठी विशेष प्रयत्न करा. मोहर हा येणारच आहे. कल्टार वापरू नका. कल्टार म्हणजे पॅक्लो, हे आपल्याकडे शेतकऱ्यांच्या बोलीभाषेत
जे तोंडात नाव असतं कल्टार, ते ब्रँड नेम आहे. कल्टार, बोल्टार, औस्टार अशी काही वेगवेगळे ब्रँड आहेत. घटक पॅक्लोबिट्रो झाला आहे. आपण पॅक्लोबद्दल बोलतो, हे फक्त सगळ्यांच्या पटकन लक्षात यावं म्हणून मी कल्टार हे नाव उच्चारलं. हे कुठच्या एका कंपनीचं आहे, त्यामुळे मी त्या कंपनीचं नाव किंवा ब्रँड नेम उच्चारणार नाही आहे, पॅक्लोज बोलणार आहे. तर हे पॅक्लो झाडाची ताकद संपवण्याचं काम करतं. कारण एक वर्ष आंबा येणार आहे, एक वर्ष कमी येणार आहे किंवा नाही येणार आहे, याचाच अर्थ एक वर्ष जेव्हा जास्त येतो तेव्हा मोहर येण्यासाठी किंवा फळ धारणा होण्यासाठी, फळं येण्यासाठी जे काही घटक लागतात ते झाडाकडे पूर्णपणे आहेत, झाडामध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत. आणि एक वर्ष कमी येतं कारण हे उत्पन्न दिल्यामुळे झाडाकडे जे साठवलेलं अन्नांश होते ते संपलेत किंवा कमी झालेत, त्याचं पुनर्भरण होण्यासाठी झाडाला अजून एक सीझन जावा लागतो. त्याच्या म्हणून एक वर्ष जास्त, एक वर्ष कमी, मग तर परत तिसऱ्या वर्षीला भरपूर उत्पन्न मिळणार आहे कारण झाडाने आपले जे अन्नांशांचं जी कोठार आहे ती भरलेली असणार आहे. आणि हे कल्टरमुळे काय होतं की तिप्पट ते चौपट नेहमीपेक्षा मोहर जास्त प्रमाणात येतात. आता हे जेवढं जास्त येईल तेवढं झाडाकडे असलेली जी अन्नांशांची साठवणूक आहे तीच वापरली जाणार त्यांच्या ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी, म्हणजेच झाडाची ताकद दरवेळेला कमी कमी होत जाणार. आपण खत पाणी जे काही देणार आहोत किंवा स्प्रेईंगमधनं जे देणार आहोत त्याचं तेवढं पुरेपूर तेवढं होत नाही. आणि झाडाची जी नैसर्गिक वाढ आहे किंवा झाडाचं जे पुनर्भरण जे आहे ते पावसाळ्यातच नैसर्गिकरित्या अतिशय उत्तम प्रकारे होतं. त्यामुळे आपल्याकडे जी पद्धत आहे ती पावसातच खतं घालायची असतात आणि नंतर पाऊस संपला की जमीन ड्राय होते आणि मग जमिनीत न मिळणारं जे काही अन्नांशांचे घटक आहेत ते कलमांना मिळत नाहीत. मग झाड आपल्याकडे जे स्वतःच्या अंगामध्ये जे साठवून ठेवलेलं आहे त्याच्यावरती झाड गुजराण करायला सुरुवात करते किंवा त्या ज्या काही डेव्हलपमेंट आहेत त्याच्यावरती काम करायला सुरुवात करते. आता हे करत असताना झाडातली जे अन्नांशात जर संपत गेले तर पुढे डेव्हलपमेंट कशी मिळणार किंवा पुढे जे काही आपल्याला फळधारणा, फळांची वाढ, क्वालिटी, साईज, वेट सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी पुढच्या आहेत त्या मिळणारच नाही. आता हे घातल्यानंतर की कल्टारचे जे दुष्परिणाम दर्शनी दिसतात ते आपल्याला इथे आता दाखवतो. जे कल्टर वापरल्यामुळे दुष्परिणाम ओके सॉरी हे जे फांद्या आहेत हे पॅक्लोबेट्रोझॉलचे वापर झाल्यामुळे वेलवर्गीय वाढ झालेली आहे. ही सगळ्यात वाईट. आता झाडाची एनर्जी, झाडाची ताकद ह्याच एक महत्त्वाचा विषय आहे जे आपण सगळी कामं करतो की आता हे जे आहे हे पोसण्यासाठी किंवा तोलण्यासाठी झाडाची ताकद जास्त खर्ची पडते. तर हे जे वेलवर्गीय वाढ झालेली आहे ही नंतर अशी सुखत जातात फांद्या, ह्या त्यातल्या ज्या आहेत त्या अशा सुखत जातात आणि फार झाडाची अवस्था बिकट आणि भीषण करतात. ह्याने उत्पन्नाचा रेशो, झाडाची जी उत्पन्न देण्याची जी क्षमता आहे ती खूप कमी येते, खूपच कमी येते. साईजला अडचणी निर्माण होतात, फळाचा साईज लहान होतो, झाडाची हेल्थ राहत नाही. त्याच्यानंतर हे हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे अर्धवट पालवी येते, अर्धवट मोहर येतो, ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम, एक एवढं फळ डबल फूट जी म्हटली जाते रिफ्लावरिंग डबल फूट तेही प्रमाण भरपूर राहतं. आता ह्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपल्याकडे जिथे प्रॉब्लेम आहेत तिथे सोल्युशन नक्की आहेत, फक्त ते आपल्याला शोधता आली पाहिजेत. जेवढी ती लवकर सोल्युशन मिळतील तेवढं आपल्याला अधिक चांगलं पडेल. तर ह्या पद्धतीनं जो आपण कॉन्सेप्ट म्हणून जे मगाशी आपण बोललो, कॉन्सेप्ट म्हणून जे आपण काम करतो ते हे सगळेही प्रॉब्लेम लक्षात घेऊन त्याच्यावरती सोल्युशन त्याच्यामध्ये काढलेली आहेत त्या त्या टप्प्यानुसार. आता पहिलं जे आपण बघितलं ते जमीन का चांगली पाहिजे हे आपण बघितलं. आता आपण जे पॅक्लो जे वापरण्याचं जे सगळीकडे वाढलेलं आहे किंवा आता जे सुरुवात झालेली आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती देणार की ते वाईट असं मी म्हणणार नाही, ते वाईटही नाही आणि चांगलंही नाही. समजून उमजून तेवढ्यापुरतं जर वापरलं किंवा त्याचं प्रमाण कमी ठेवली किंवा हळूहळू कमी करत आणलं बंद केलं तरीसुद्धा आपल्याला त्याचे उपयोग नक्कीच चांगले मिळतील. शेवटी हे हार्मोन्स आहेत, कोणाच्याही शरीरात गेले की त्याचे दुष्परिणाम ते दाखवणारच जेव्हा ते इनबॅलन्स होतील किंवा चेंज होतील. आता हे जे दिसतात सगळ्या ह्या अशा वेली वेली फांद्या सगळं हे झाडाची ताकद संपवत जाणार. आणि हे जर आता बघितलं तर ही आलेली पालवी आता ह्याच्यामध्ये सुद्धा ही काढायचं राहिलं आहे कारण इथे मोहर होता मागच्या वेळेला, आंबा धरलेला होता इथे हे बघाल, त्यामुळे ही फांदी काढायची राहिले ती आताच्या ह्या सीझनमध्ये ही निघून जाईल. आणि अशा पद्धतीच्या ज्या पालवी आलेल्या आहे हेल्दी स्टिक्स हे बघा इथे वरती ह्या पद्धतीने
हा भाग त्या हेल्दी आहेत एकदम. हा आणि वर बघणार आता त्या ज्या अशा एकदम चांगल्या आल्या तर त्यातनं येणारा मोहोर हा चांगलाच येईल आणि त्याला फळधारणाही चांगली होईल आणि फळाची ही पण अतिशय उत्तम मिळेल. आता पॅकलो भरपूर घातलं म्हणून खूप काही चांगले रिझल्ट्स आले किंवा अन्य काही झालं असं कधीही होत नाही. जेवढी गरज आहे तेवढंच द्या, कमी द्या. जिथे 50 मिलीची गरज आहे तिथे 35-40 मिलीच द्या. हळूहळू कमी करा आणि आपल्या सिस्टममध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कारण आपण प्रुनिंग वगैरे पण सगळं करणार आहोत तर त्याच्यामध्ये नको असलेल्या फांद्या गेल्या की ही सगळीही प्रमाणं कमी केली तरी रिझल्ट्स आपल्याला ते चांगले दिसतात. माझं वैयक्तिक मत, कल्टर न घालता जर आंबा काढता आला तर आपल्याला अधिक काही चांगल्या गोष्टी करता येतात आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन काही होऊ नये हा आपला त्यामागचा उद्देश आहे. पालवी येऊ द्या, पालवी भरघोस येऊ द्या, सक्षम येऊ द्या. येणारा मोहर हा तुम्हाला खूप चांगला आणि क्वालिटीवाला जो आपल्याला पाहिजे द बेस्ट आंबा तो आपण नक्कीच काढू शकतो, काढतोच. हे बहुवर्षीय झाड आहे, एका दोन वर्षामध्ये एकदम भव्य दिव्य रिझल्ट आले असं होणार नाही आहे. पण एक एम धरून किंवा एक गोल सेट करून व आपल्याला ह्या ह्याच्यात एवढं हे झालंच पाहिजे त्या पद्धतीनं आपण त्याचा प्रोग्राम म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पहिली झाडाची हेल्थ बघूनच ते आपल्याला ठरवायला लागतं. आणि जेवढं ही प्रमाणं वाढत जातील तेवढं आपल्याला म्हणजे पॅकलो वापरण्याचं प्रमाण किंवा दरवर्षी वापरण्याचं प्रमाण जर वाढत गेलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये त्याचे खूप म्हणजे हाताच्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या गोष्टी घडतील की जे आपण कंट्रोल करू शकत नाही. आज झाडाची आतली ताकदच शिल्लक राहिलेली नाही आहे. मी केवळ पॅकलोमुळे असं नाही, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, पॅकलोचा अतिरेकी वापर, रासायनिक औषधांचा अतिरेकी वापर, कारण नसताना हेवी पॉवर, हाय पॉवर, आपण जर ते चमचाभर औषध प्यालो तर ऑन दी स्पॉट मरू, एवढी हेवी पॉवरची हाय पॉवरची औषधं आपण स्प्रे करतो तर ते पण माणूसच आहे, झाडसुद्धा एक माणूसच आहे. मग त्या झाडाची अवस्था काय होत असेल? आज झाडामध्ये सिस्टीम होती किंवा आहेही की येणाऱ्या परिस्थितीला लढणे, मग कीटक असून देत, अळी असून देत, तुडतुडा, थ्रीप, बुरशी, कुठचेही रोग येऊन देत, त्याविरुद्ध लढण्याची झाडामध्ये ताकद ऑलरेडी आहेच. फक्त आपण हे अतिरिक्त सगळे केलेले असल्यामुळे झाडातली आतली ताकद शिल्लक नाही आहे. शिवाय हे रासायनिक घटकांमुळे त्यातले जे झाडातले जे वेगवेगळे जी सिस्टीम आहे ती डॅमेज झाले किंवा ती इनॲक्टिव्ह झाली, त्यामुळे झाडं काही करतच नाही आहेत, नुसती उभी आहेत, जिवंत आहेत, त्याविरुद्ध ती लढतच नाही आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. जर का आता आपले जसं माणसामध्ये डास चावला किंवा काही एखादी माशी चावली म्हणून काय आपण लगेच आजारी पडत नाही किंवा अचानक आपण 45-47-50 डिग्रीमध्ये गेलो म्हणून डिहायड्रेट होऊन लगेच आपण ॲडमिट करावं लागत नाही किंवा आपण -डिग्रीमध्ये गेलो, काश्मीरला फिरायला गेलो म्हणून लगेच जाऊन तिथे काय आपण तापाने आजारी पडत नाही. त्या परिस्थितीविरुद्ध शरीर आपली तयार करतं. तसंच झाडांमध्ये पण आहे की ते आपलं आपलं तयार करत असतं. फक्त ह्या प्रॉब्लेममुळे झाडातली ताकद नसल्यामुळे झाड काहीच करत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्याला अधिकाधिक औषधं, हाय पॉवरची औषधं, कॉम्बिनेशनमधली औषधं खूप वापरावी लागत आहे. 25 वर्षापूर्वी साधी जी औषधं त्यावेळेला जी वापरली जात होती ती आज वापरली तर रिझल्टच दिसणार नाही. एवढा रेझिस्टन्स पॉवर ह्या फंगसमध्ये किंवा ह्या विविध प्रकारच्या तुडतुडा असेल, थ्रीप असेल, अळी असेल ह्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आपल्याला दरवर्षी नवीन घटक वापरावे लागतात आणि हाय पॉवरची औषधं वापरावी लागतात की त्याचा दुष्परिणाम फळाच्या क्वालिटीवरती होतो, क्वालिटी घसरते. आंब्याची साईज, लस्टर, सगळ्याच गोष्टी घसरण होत चालले. झाडांची उत्पादन क्षमताच ऑलमोस्ट 50%च्या खाली आली. बरेच ठिकाणी काय होतं की लोक 50-50 वापरतात, पॅकलो वापरतात प्लस ऑर्गॅनिक वापरतात, तसंही चालतं का? चालू शकतं. आता ऑर्गॅनिक म्हणजे ते काय नेमकं, आता प्रत्येकाचं वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये असू शकतात. पण एकच नक्की आहे, माझं वैयक्तिक मत परत एकदा सांगतो की जेवढं हे पॅकलोचं प्रमाण कमी होईल, सुरुवात तर होऊन द्या कमी करण्यासाठी. कमी कमी करा, तुम्हाला रिझल्ट दिसतील आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचा. आणि असं नको की अगदी मे महिन्यातच आंबा झाला तर त्याचे पैसे होणार नाहीत, हे मान्य आहे. पण 15 मार्च ते 15 मे ह्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आपला आंबा निघाला म्हणजे सुरुवात जाऊन लवकर आला निसर्गाच्या देणीत की निसर्गदत्त लवकर मोहर आला आणि आपल्याकडे 15-20 तारखेला आंबा होणार असेल तर तो नको अशातला भाग नाही आहे. पण त्या अट्टहासाने अतिरेक कुठचाही झाडांमध्ये होऊ नये, करू नये.
की जेणेकरून अनन्वित अत्याचार जे आपण म्हणतो ते न करता जर त्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारचं काढता आलं पाहिजे. आणि शेवटी एकच आहे, शेवटी उत्पन्न कधी मिळणार आहे तर झाडाची हेल्थ चांगली असेल तर, झाडाची हेल्थ कधी चांगली असेल, जमीन चांगली असेल तर. आणि हे जेव्हा अतिरेक आपण बदल करू, या अतिरेक जे करतो आपण त्याच्यात हळूहळू कमी कमी आपण करू, तेव्हाच आपण एका चांगल्या टप्प्याकडे जाऊ, एक एक स्टेज दरवर्षी वरवर जायला सुरुवात करू. आंब्यासाठी तर तुम्ही सांगितलं की पॅकलो कमी करा म्हणून, काजूसाठी पण बरेच मंडळी वापरतात पण, तर ते योग्य आहे का? नाही, काजूमध्ये पॅकलो वापरण्याची गरजच नाही, कारण काजूचा जी मेथड आहे, सिस्टीम आहे, लाईफ सायकल आहे आणि आंब्याची लाईफ सायकल आहे, ती दोन्ही भिन्न आहेत. आंब्यामध्ये पहिली पालवी येते, मॅच्युअर्ड होते आणि मग त्यातनं मोहर येतो. आणि काजूमध्ये पालवी येते, ती पालवी मोहरच घेऊन येते, त्यामुळे तिथे पॅकलो वापरण्याची गरजच नसते, मोहर येणारच असतो तिथे. काही मंडळी काय करतात की आपल्याला चांगलं उत्पन्न यावं त्यासाठी पॅकलो टाकतात, ते थोडं आता गैरसमज आहेत. आणि आता ते पॅकलो म्हणजे मॅक्झिमम शेतकऱ्यांकडे एक टॉनिक सारखाच त्याचा वापर करतात, बेसुमार कुठेही वापरतात. हे केवळ आंबा आणि काजूमध्येच असं नाही, काही वेळेला नारळ आपण जे नारळ लावतो तर ती त्याला सावट जास्त झालं, म्हणजे सावली जास्त झाली किंवा अन्य काही याच्यामुळे त्याला जर नारळ झरत नसतील तर लोक त्याला पण वापरायला लागलेत. पण मेन आहे सनलाईट पेनिट्रेशन, सूर्यप्रकाश भरपूर पाहिजे ह्या चारही पिकांना, की तुम्हाला उत्पन्न हे देणारच. आंबा, काजू, नारळ, सुपारी ह्या चारही पिकांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, पाणी लागतं, त्या त्या पद्धतीने ते दिलं की हे सगळं देणारच असतात. फक्त हे गैरसमज आहेत पॅकलोबद्दल की काजूला पण वापरावं, तर वापरण्याची गरज नाही. तुम्ही पालवीचा मेंटेनन्स प्रॉपर करा, कटिंगचं प्रॉपर ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर मिळतील. ओके, म्हणजे आपण जे कार्बन आहे ते टाकलं तरी भरपूर आहे. हा, कार्बन वाढवणे असं कार्बन आणून टाकणे वाईट नक्कीच नाही, पण जाग्यावरती कार्बन झाडाच्या बुंध्यामध्ये आजूबाजूला कॅनोपीमध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये जेवढा कार्बन आपण तयार करू तिथल्या तिथे, तेवढं अधिक रिझल्ट चांगले दिसतील, अधिक सरप्लसमध्ये होईल. भाऊने चांगली माहिती दिलेली आहे. आपल्या ह्या बागेमध्ये किती वर्ष झाले तुम्ही काम करता? इथे पण जवळपास 6 वर्ष झालेली आहेत. 6 वर्ष झाले, 6 वर्ष झालेत. यंदाही इथे भरपूर प्रमाणात पीक आलेलं आहे, भरपूर अपेक्षेनुसार जे आहे त्याही पेक्षा सरप्लस आलेत. पण हे जरी बघाल तर मॅक्झिमम झाडं तुम्हाला अशी पिवळी पडलेली, निस्तेज झालेली दिसणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. मगाशी जसं कुठे कुठे वेली ज्या दिसतात त्या दिसतील, पण मॅक्झिमम तुम्हाला जो पालवा आहे तो तुम्हाला सक्षम चांगली स्टिक जसं मगाशी दाखवलं तसंच तुम्हाला इथे दिसेल. हे दरवर्षीचं काम आहे, मोहर येईल तो काढून टाकणे, म्हणजे आता जो फालतू जो शिल्लक राहिला आहे ते काढून टाकणे, म्हणजे तिथनं परत नवीन पालवी येणं, हे त्या सिस्टममधला भाग आहे प्रुनिंगचा. आपण तो पुढच्या ह्याच्यामध्ये आपण विचार, म्हणजे आपण थोड्या वेळाने त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. तर असं जेव्हा आपण हा कॉन्सेप्टने जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट्स हे दिसणारच असतात. बघू, करू, आधी काय होतं बघूया, झालं तर नाही तर मग दुसरं बघू, तर असं होणार नाही कधी. आपण जे काम करणार, आपल्याला काय करायचं आहे, तर बाबा माझ्याकडे असं असतात टॉप क्वालिटीचा आंबा आपल्याला मिळायला हवा आहे, द बेस्ट, टॉप क्वालिटी म्हणजे द बेस्ट. मग तो मिळण्यासाठी मला काय काय करावं लागेल, तिथपासून मागे या. मी इथे काय केलं की आंबा टॉप द बेस्ट मिळेल असा विचार नका करू. तो येण्यासाठी मला त्याच्या आधी मला काय करावं लागेल, त्याच्या आधी मला काय करावं लागेल, त्याच्या आधी काय करावं लागेल, ह्या पद्धतीने गेलं की आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतील. दर महिन्याला एक पालवी येते ऑक्टोबरपासून मे महिन्यात, ऑक्टोबरला काम सुरू झालं तर दर महिन्याला एक येते, तर नोव्हेंबरला पहिली पालवी दिसेल, ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर तिथपासून मे. आणि मे महिना जो असतो उन्हाचा खूप, तेव्हा काही वेळेला पालवी येत नाही, मग ती जूनमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येते. काही वेळेला ती पालवी टिकते, काही वेळेला ती किडीमुळे खाऊन जाते, कारण पाऊस सुरू झालेला असतो. ते आता डिपेंड, पण तुम्हाला 5 ते 6 पालव्या अतिशय उत्तम मिळतात. त्याच्यातसुद्धा आपण एक प्रुनिंग वगैरे करतो, जास्त संख्येने पालवीचे स्टिक काढणं, सिंगल बडिंग. आता ते सगळं यूट्यूबवर किंवा अन्य ठिकाणी पण आपल्याला त्याची सगळी माहिती दिसून येते. तर त्या पद्धतीने आपण केल्यामुळे लोकांकडे जे झाड 5 वर्षात वाढतं ते आपल्याकडे 3 वर्षातच वाढतं. ओके, जे साधारणपणे लोक जे 5 वर्षाने उत्पन्न घ्यायला लागतात ते आपण चौथ्या वर्षी किंवा तिसऱ्याही वर्षीला उत्पन्न मिळतं, चौथ्या वर्षीला चांगलं, आणि 5व्या वर्षीला सायझेबल, जे लोकांकडे 7-8 वर्षाने उत्पन्न मिळणार आहे ते आपल्याकडे 5व्या वर्षीला चांगलं खिशाला कळेल की चांगलं उत्पन्न मिळालं आपल्या बागेत, हे 5व्या वर्षीला तुम्हाला दिसून जाईल.